आणि ह्याच माध्यमातून चेतक फेस्टिवलचा आम्ही म्हणजे 2011 पासून आम्ही चेतक महोत्सवाला सुरुवात केली आणि चेतक महोत्सवाच्या माध्यमातून आम्ही आज आपण बघितलं की अश्व नृत्य स्पर्धा होते, उद्या अश्व शो होईल जो काठीवाडी प्रजातीच्या घोड्यांचा एक सौंदर्य स्पर्धा असेल, परवा सफेद जे नुकरे आपल्या समोर उभे आहेत नुकऱ्या जातीच्या अश्वांच्या सौंदर्य स्पर्धा होईल, आणि त्याच्यानंतर 21-22 मारवाडी अश्व प्रजातीच्या अश्वांचं सौंदर्य स्पर्धा होईल, याच्या भारतामध्ये पहिल्या वेळा या चेतक महोत्सवाच्या माध्यमातून आपण डे नाईट घोड्यांच्या स्पर्धा आयोजित करतोय. अजून भारतामध्ये कधीही कुठेही डे नाईट अश्वांच्या स्पर्धा झाल्या नाही आणि आम्ही ह्या वर्षी एक नवीन चेतक इक्वाईन प्रीमियर लीग जी चेतक अश्व क्रीडा स्पर्धा याची सुरुवात केली आणि मागच्या 5 दिवसांमध्ये आम्ही वेगवेगळ्या स्पर्धा त्याच्यामध्ये घेतल्या. त्याच्यामध्ये जम्पिंग जम्प शो असेल, त्याच्यामध्ये बॅरल रेस असेल, त्याच्यामध्ये टेंट पेगिंग असेल, त्याच्यामध्ये बॉल इन बकेट असेल आणि ऑब्स्टॅकल रेस असेल. आम्ही असे त्याच्यामधले इव्हेंट घेतले आणि आम्ही इथं एक जे अश्व क्रीडामध्ये रुची असतात ठेवतात किंवा ज्या तरुणांना अश्व क्रीडामध्ये आपलं करिअर बनवायचं आहे त्यांच्यासाठी एका नव्या दालनाची आम्ही या वर्षीपासून चेतक इक्वाईन प्रीमियर लीगच्या माध्यमातून सुरुवात केली आहे. आपण बघाल की या सारंगखेड्यामध्ये आपल्याला हरियाणा, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, आपलं हैदराबाद, तमिळनाडू, कर्नाटक ह्या राज्यातनं, छत्तीसगड ह्या राज्यातनं इथं आपल्याला अश्व शौकीन आलेले बघायला मिळतील. त्यांचे अश्व घेऊन कुणी अश्व खरेदी करायला आलेलं आहे, कुणी अश्व विकायला आलेलं आहे, कुणी अश्व इथनं बघायला आलेलं आहे. या देशातले संपूर्ण अश्व शौकीन जो आहे तो 17-18 राज्यातनं इथं येत असतो आणि या महोत्सवाचा आनंद घेत असतो.